आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे अंधारातच मरिया मग्दालिया कबरेजवळ आली आणि तिने पाहिले की कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे. तेव्हा ती शिमोन पेत्र आणि ज्याच्यावर येशूचे प्रेम होते त्या दुसऱ्या शिष्याकडे धावत गेली. त्यांनी प्रभूला कबरेतून नेलं आणि त्याला कोठे ठेवलं आपल्याला ठाऊक नाही. तेव्हा पेत्र आणि तो दुसरा शिष्य कबरेकडे गेले. ते दोघेही सोबत धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला आणि कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओणवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्र पडलेली दिसली, पण तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्राही त्याच्या मागून आला आणि सरळ कबरेत शिरला. तेथे त्याला दिसलं की तागाची वस्त्र पडलेली आहेत आणि जो रुमाल येशूच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर एकीकडे वेगळा गुंडाळून पडलेला आहे. तेव्हा जो दुसरा शिष्य आधी कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण येशूने मेलेल्यांमधून पुन्हा उठावं हे अवश्य आहे हा शास्त्रलेख तोपर्यंत त्यांना समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने वाकून कबरेत पाहिले. आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक उषाजवळ आणि एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. असं बोलून ती पाठमोरी फिरली तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. बाई तू का रडतेस? तू कोणाचा शोध घेत आहेस? तो माळी आहे असं समजून ती त्याला म्हणाली, तू त्याला इथून नेलं असेल तर त्याला कोठे ठेवलंस ते मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. मरिये, ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा आणि तुमचा पिता आणि माझा आणि तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मग्दालिया गेली आणि आपण प्रभूला पाहिल्याचे आणि त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी जेथे शिष्य होते तेथली दारं यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असताना येशू आला आणि त्यांच्यामध्ये उभा राहिला. तुम्हास शांती असो, असं बोलून त्याने आपले हात आणि आपली क्रूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे. तुम्ही क्षमा केली नाही तर क्षमा होणार नाही.